अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील पाळधी गावातील जिल्हा परिषद शाळेत ग्रेडेड मुख्याध्यापिका सुनंदा वाडे यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला केंद्रप्रमुख बाबूराव धुंदाळे हे अध्यक्षस्थानी होते। तसेच या कार्यक्रमाला सुनंदा वाडे यांचे पती, मुलगी व इतर नातेवाईक यांच्यासह गावातील जिल्हा परिषद सदस्य प्रमिला पाटील, माजी पंचायत समिती सभापती नीता पाटील, पोलीस पाटील वैशाली पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य सोनाळा येथील शिक्षक व शिक्षिका, तसेच पाळधी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। आज सेवापूर्ती कार्यक्रमासाठी उपस्थित या केंद्राचे केंद्रप्रमुख आमचे सहकारी आदरणीय बाबूराव धुंदाळे सर, तसेच ज्यांचा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे अशा सौ सुनंदा वाडे मॅडम, त्यांचे पती वाडे सर, तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य, तर गावातील पोलीस पाटील, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य व माझे सहकारी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, तसेच या शाळेतील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मित्रांनो, गेल्या मागील वर्षापासून मॅडम या ठिकाणी सेवेत रुजू झाल्या आणि या अगोदर देखील मॅडम यांनी या गावात सेवा बजावली होती, परंतु आम्हाला त्यांचा सहवास काही अगोदर लाभला नाही, परंतु शेवटी जाता जाता का होईना त्यांचा सहवास हा आम्हाला लाभला। आम्ही शालेय व्यवस्थापन समितीमध्ये कार्य करीत असताना काही अडचणी काही त्रुटी जर या ठिकाणी मॅडमला जाणवल्या तर त्या मॅडम आम्हाला सांगू द्या आणि त्या सोडवण्याचं काम आम्ही समितीच्या माध्यमातून करत होतो, परंतु मॅडमनी आम्हाला कधी असं जाणवून दिलं नाही की तुम्ही जरी शालेय व्यवस्थापन समिती असले तर तुम्हाला अधिकार आहे की नाही, परंतु मॅडमनी आम्हाला कोणतीही गोष्ट विचारल्याशिवाय ही पुढे केली नाही। या ठिकाणी मग शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जयंती असो, पुण्यतिथी असो, त्याचप्रमाणे
आता शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या मार्फत आम्ही ड्रेस सिलेक्शन करताना सुद्धा देखील मॅडमनी आम्हाला सांगितलं, त्यामुळे मॅडमनी या ठिकाणी आम्हाला एक शिक्षिकेचं मार्गदर्शन देखील आम्हाला या शालेय व्यवस्थापन समितीमध्ये केलं. मॅडमला मी एवढं सांगू इच्छितो की आमच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून काम करत असताना परत जर आमच्याकडून काही तुम्हाला चुकीचं बोललं गेलं असेल तर मी शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून तुमची क्षमा मागतो आणि निश्चितच मॅडम देखील मोठ्या वेळेने आम्हाला माफ करतील यात काही शंका नाही. शेवटी आपल्याला एवढंच सांगेल, सहवास सुटला म्हणून साथ सुटत नसते, सहवास सुटला म्हणून साथ सुटत नसते आणि सोबत सुटली म्हणून नातं कधी सुटत नसतं, सोबत सुटली म्हणून नातं कधी सुटत नसतं. धन्यवाद. आदरणीय धुंडाळे दादा, आपल्या जीतो गटाच्या सदस्या आदरणीय प्रमिला अक्का, तसेच जामनेर पंचायत समितीच्या माजी सभापती आदरणीय नीताताई, तसेच आमच्या दोघं शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदस्य, तसेच शिक्षक बंधू भगिनी आणि इथे कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आमच्या वाडे मॅडमचे नातेवाईक, तसेच विद्यार्थी मित्रांनो, बघा प्रत्येकाच्या आयुष्यात जन्म असतो तसा मृत्यू असतो, जशी सेवेची सुरुवात असते तसेच सेवेचा शेवटसुद्धा असतो. 2019 मॅडम आमच्या पाळधी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून हजर झाल्या. त्यापूर्वी मला आपल्या गावातील माझे गुरुवर्य प्रकाश पाटील सर इथे येण्यास इच्छुक होते, परंतु ऐनवेळेवर जिल्हा परिषदेने ठरवलं की सो तालुका घेता येणार नाही, त्यानंतर त्यांना इथे काही येता आलं नाही. परंतु आपल्याच केंद्रात मॅडमचे भाऊ रोजस्कर दादा होते, त्यांनी मॅडमांनी त्यांना पाळधी कन्या ही शाळा सुचवली आणि आमच्या शाळेला ग्रेडेड मुख्याध्यापिका लाभल्या. आमची शाळा मुलांची शाळा होती आणि एक महिना ग्रेडेड मुख्याध्यापिका म्हणून आल्या, त्याबद्दल आम्हा सर्व शिक्षकांना खूप आनंद झाला. मॅडमचा स्वभाव हा मितभाषी आहे, मॅडम कमी बोलतात आणि काम जास्त करतात, याचा अनुभव आम्हाला या त्यांच्या सेवा काळात आला. मॅडमने आम्हाला कधीही कुठल्याही कामात कुठलीही कमतरता भासू दिली नाही आणि शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा असं वाटत नव्हतं की आज मॅडम रिटायर होणार आहे. शेवटच्या दिवशी मॅडम आल्या, परंतु मनाला एक हुरळ वाटत होती की उद्यापासून हा चार्ज आता आपल्या गळ्यात पडणार आहे. परंतु या 4 वर्षात मॅडम यांनी आम्हाला खूप असं मुलाचं मार्गदर्शन केलं आणि प्रशासन कसं चालवायचं त्याविषयी वेळोवेळी सूचना केल्या आणि त्या सूचनांचं पालन आम्ही सर्व शिक्षकांनी केलं. मॅडमांनी विद्यार्थी हितासाठी वेळोवेळी कुठे मागे पुढे पाहिलं नाही आणि ज्या ज्या सुविधा अपूर्ण होत्या त्या सुविधांसाठी पुढाकार घेतला. वेळ प्रसंगी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च केले, परंतु विद्यार्थ्यांना कधीही काही कमी पडू दिलं नाही. मॅडम 3 जूनला रिटायर झाल्या, त्या दिवशीच कार्यक्रम ठेवायचा होता, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव तो कार्यक्रम काही घेता आला नाही. म्हणून आमच्या शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी मीटिंगमध्ये सांगितलं की लवकरात लवकर आपण हा कार्यक्रम घेऊ, म्हणून आजच्या दिवशी हा कार्यक्रम संपन्न होत आहे. मॅडम रिटायर झाल्या, मॅडमला उर्वरित आयुष्य सुखा समाधानात जावं, त्यांना दीर्घायुष्य लागो, एवढं बोलून मी माझे मनोगत संपवतो. धन्यवाद. आयुष्याच्या या नव्या प्रवासाची नवी जरी असेल सेवानिवृत्ती, तरी तीच घेऊन येईल तुमच्या आयुष्यात एक नवी क्रांती. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोड्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके घडवतो, त्याप्रमाणे तुम्ही आमच्या बाळरूपी मनावर उत्तम असे संस्कार करून आदर्श व्यक्तिमत्व घडवले. आज तुमचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात चमकत आहात, पण फक्त आमच्या मुख्याध्यापकांमुळे, त्यांच्या शिस्तीमुळे, समाजाचे, शाळेचे, गावाचे, आई वडिलांचे नाव उंचावत आहे. तुम्ही वेळाप्रसंगी आईसारखे कठोर होऊन शाळेला शिस्त लावली व वेळाप्रसंगी माया लावून आईसारखी आमची काळजीही घेतली. तुम्ही आमच्या शाळेतील विविध सुविधा निर्माण करण्यासाठी झटलात, कधीही वेळ काळ न पाहता सतत शाळेचा विकास केला, त्यामुळे आपली शाळा आज चांगलीच नावारूपाला आली आहे. मी परिस कसा असतो हे पाहिले नाही, पण तुमच्या परिस्पर्शाने अनेक विद्यार्थ्यांचे
विद्यार्थ्यांच्या जीवनाचे सोने झाले. एखाद्या वाळवंटात पाण्याचा झरा निर्माण व्हावा और आसपासचा निसर्ग आनंदी व्हावा, त्याप्रमाणे तुम्ही या शाळेच्या छोट्या वृक्षाचे वटवृक्ष रूपांतर केले. धन्यवाद. अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी मॅडम ऍज अ शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्या. त्यानंतर त्यांची बदली झाली सिरसाल, यावन, जंगीपुरा, पारधी कन्या, जामनेरला नंबर 1 शाळा, त्यानंतर मंगुराबाद, खिरडी, ईदगाव आणि परत पारधी कन्या. असा हा मॅडमचा प्रवास होता. या 3 तालुक्यामध्ये मॅडमची सेवा झाली आणि त्यातली आनंदाची बाब म्हणजे मॅडमची अर्धी अधिक सेवा, जवळपास 18 वर्ष सेवा पारधी गावात झाली. पारधी या गावात मॅडमच्या हातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडल्या आणि आनंदाची बाब म्हणजे त्यांचा सेवाकृती सोहळा देखील इथे संपन्न होत आहे. पुढच्या मुलांनी बोलायचं नाही का रे आजकडे. मार्च मध्ये पेसा अंतर्गत मॅडमच्या बदलीचं वादळ उठलं, पण सुदैवाने ते शांत झालं. मॅडमची स्ट्रॉंग इच्छा होती की मॅडम माझं रिटायरमेंट या शाळेत झालं पाहिजे आणि देवाने सुद्धा मॅडमचं ऐकलं आणि आज हा सोहळा इथे संपन्न होत आहे. मॅडमच्या बदलीचे संकट टळले आणि सर्व सेवा एकंदरच मॅडमची सेवा अगदी शांततेत निर्विवाद आणि निर्विघ्नपणे पार पाडली. मॅडमच्या फॅमिली विषयी सांगायचं म्हणजे मॅडमचं माहेर आहे आसोदा तालुका भुसावळ इथे आणि मॅडमचे वडील देखील शिक्षक होते. 5 भावंड असा मोठा परिवार मॅडमचा होता. एका पगारात देखील मॅडमच्या वडिलांनी सर्व भावंडांना उच्च शिक्षित केले. मॅडमचे सर्व भाऊ देखील नोकरीवर आहेत. मॅडम सुद्धा एक स्त्री असून त्या काळात नोकरीवर लागल्या आणि मॅडमच्या सासर हे डोंगर कोठार कठोरा यावल तालुक्यातील आहे. मॅडमनी आई वडिलांच्या कष्टाची चीज केली आणि त्या नोकरीवर लागल्या. मॅडमच्या फॅमिली विषयी सांगायचे म्हणजे मॅडमला मॅडमचे पती श्री वाडे सर हे देखील शिक्षक होते. सर देखील सेवेतून रिटायर्ड झाले आहेत. मॅडमला 2 कन्यारत्न आहेत. दोन्ही मुली मॅडमच्या उच्च शिक्षित आहेत. मॅडमचे 2 जावई देखील उच्च विद्याविभूषित आहेत. मॅडमचे मोठे जावई हे प्रोफेसर आहेत. तर मॅडमचे लहान जावई देखील इंजिनियर आहेत. मुलगी देखील मॅडमची इंजिनियर आहे. असा एकंदर सुखी आणि समृद्ध परिवार मॅडमचा आहे. 2 नातू देखील मॅडमला आहेत. अशा आमच्या ह्या कार्यतत्पर नीतभाषी आणि आम्हाला नेहमी प्रेरणा आणि मार्गदर्शन करणाऱ्या मॅडम रिटायर्ड होत आहेत. खरं म्हणजे मार्च महिन्याच्या केंद्र परिषदमध्ये शिक्षण परिषदमध्ये केंद्रातील 3 शिक्षक रिटायर्ड झाले आणि तेव्हा केंद्रातर्फे जो सत्कार करायचा आणि सेवापूर्ती सोहळा करायचा तो शिक्षकांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेला आहे. परंतु आमच्या सर्वांची इच्छा होती की विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम व्हायला पाहिजे. ज्यांच्या सहवासात आपण अनेक वर्ष घालवली, ज्यांच्यासाठी आपण इथे उभे आहोत, त्यांच्या समोर कार्यक्रम व्हायला पाहिजे. त्यांच्या तोंडात गोड घात जायला पाहिजे. म्हणून जरी रिटायरमेंटचा ऑफिशियल कार्यक्रम झाला आहे तरी पण एक कौटुंबिक आणि प्रशासकीय असा मिलाप या कार्यक्रमात झालेला आहे आणि आज इथे हा कार्यक्रम संपन्न होत आहे. कार्यक्रमानंतर जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे. अंबरातील साऱ्यांची गिनती करणे कठीण आहे. सागरातील जलाशयाचा वेध घेणे कठीण आहे. तसेच एका व्यक्तीचं अवघं आयुष्य अगदी 5 मिनिटात सांगणं हे देखील कठीण आहे. परंतु तरी मी माझ्या परीने प्रयत्न केला. आपण निरोप देतोय. हा दुःखाचा क्षण आहे. आपण ओरडायचं नाहीये. आपल्यातून कोणीतरी या ठिकाणी जाणार आहे. मॅडमनी यावर्षी आपल्यामधून सेवानिवृत्त होत आहेत. आजची तारीख आहे 7/7/23 आणि त्याची एकत्र जर बेरीज केली तर ती होते 37 आणि जवळजवळ मॅडम 37 वर्ष सेवा बजावून या ठिकाणी आज आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे. युगानुयुगे वाट पाहता क्षण तो मज वाट्यास आला, मजन कडले तो क्षण कसा क्षणार्थात निघून गेला. या युक्तीप्रमाणे मॅडमने आपल्या सेवेची सुरुवात केली. वर्षानुवर्ष दिवस आणि दिवस, महिने आणि महिने उलटत गेले
आणि जवळजवळ त्यांनी 3 तप या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करून आज ते आपल्यामधून सेवानिवृत्त होत आहे. मॅडमचा आणि माझा परिचय 2019 पासून आला. मॅडम कन्या शाळेमध्ये मुख्याध्यापिका म्हणून आल्या आणि मी बॉईज शाळेमध्ये होतो. मॅडम आल्यापासून आमचे एक ऋणानुबंध त्या ठिकाणी तयार झाले. मॅडमच्या स्टाफला माझ्या मिसेस असल्यामुळे मॅडम त्यांना नेहमी मुलगी म्हणायच्या आणि मी त्यांचा जावाई होतो. आमचं असं सासू जावायचं हे नातं होतं, परंतु हे नातं इतकं घट्ट आणि मजबूत होतं की विचारू नका. अगदी सासू आणि जावासारखंच होतं. कधी गरज पडली असेल तर थोडे वादही झाले असतील आणि कधी गरज पडली असतील तर जिवाड्यांनी त्यांनी मातृभावनेने आम्हाला त्या ठिकाणी सावरलं सुद्धा. मॅडमचा मी स्वभाव बघतो, मॅडम म्हणजे अतिशय कमी बोलणाऱ्या, मितभाषी, हसून बोलणाऱ्या. कधी आपण एखाद्या वेळेस चुकून कधी झालंही असेल माझा आवाज थोडा उंचच होता, कधी कधी बोललेही गेलं असेल, पण मॅडमने तितकंच हळूपणे आम्हाला समजून घेतलं आणि अगदी मातृप्रेमाने त्यांनी आम्हाला या ठिकाणी सगळ्यांना त्या ठिकाणी जीव आणि जीवाला त्या ठिकाणी लावला. आणि मॅडम जोडाने बऱ्याच गोष्टी, आमच्या दोन्ही शाळा एकत्र असल्यामुळे बऱ्याच गोष्टींसाठी आम्हाला एकमेकाला जाऊन जवळ जाऊन चौकशी करून काही तडजोड करून त्या ठिकाणी पुढे जावं लागत होतं आणि प्रत्येक वेळेस मॅडम त्याच भावनेने पुढे येत होत्या आणि ते जे काही अडचण असेल ती सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जात होता. आता या पुढचा कालखंड मॅडमला थोडा अडचणीचा वाटणार आहे, कारण उठल्यानंतर मॅडम सकाळी बस नापडन करत होत्या, परंतु नेहमी वेळेत मॅडम त्या ठिकाणी यायच्या आणि वेळेत त्या ठिकाणी परत जायचा. आता कदाचित मॅडमला 1 तारखेपासून थोडस चुकल्यासारखं वाटत असेल, सकाळी उठल्यावर बॅग भरत असतील, पण अरे आता तर आपण या ठिकाणी घरीच राहायचं आपल्याला. पण बघा मित्रांनो, कधीही कुठल्या गोष्टीचा शेवट, कुठल्याही गोष्टीचा शेवट हा नवीन गोष्टीची एक सुरुवात असते. या उक्तीप्रमाणे आपण मॅडम आता एक नवीन सुरुवात आपल्या आयुष्याची करावी. दादा नेहमी तुमच्या सोबत त्या ठिकाणी आहेत. पुढील तुमचं जे आयुष्य आहे ते खूप आनंदाचं, भरभराटीचं, सुख समृद्धीचं त्या ठिकाणी जावो. तुम्हाला उदंड आयुष्य त्या ठिकाणी देवो आणि आपल्या हातून उरलेली जी कामं आहेत ती कामं तुमची नक्कीच स्वप्न तुमची पूर्ण होतील अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. निमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालेला हा आमच्या गुरुवर्य ज्यांनी जवळपास आपला जे आपला आयुष्याचा बराचसा भाग होता तो आपल्या पार्थिवामध्ये घालवल्या अशा आमच्या गुरुवर्य आदरणीय श्रीमंता वाढे मॅडम यांचा आज सेवापूर्तीचा कार्यक्रम. या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या केंद्रातील केंद्रप्रमुख बिंदाडे सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आपल्याकडच्या दीप सदस्य सौ प्रमिला वहिनी, त्याचप्रमाणे माझी सभापती तथा आपल्या माझ्या सरपंच नीता पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजयभाऊ शेडके, दीपाली धनगर, त्याचप्रमाणे शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, आपल्या दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षक आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमचे गुरुवारी आदरणीय वाडे सर, त्याचबरोबर त्यांच्या मुली जावई म्हणजे आमचे पाहुणे, या त्याचबरोबर डॉक्टर उज्ज्वलाताई पाटील, सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. आता वाडे मॅडम आणि पाडदी हे समीकरण म्हणजे बऱ्याच वर्षापासून या गावाला त्या ठिकाणी लाभलेलं आहे. ज्यावेळेस मी लहान होतो, शाळेमध्ये जात होतो, त्यावेळेस मला आठवतं की डॉक्टर मनोहर दादा पाटील यांच्या शेजारी वाडे गुरुजी मॅडम त्या ठिकाणी राहत होते आणि अतिशय त्या कन्या शाळेवर त्या ठिकाणी शिकवत होत्या. पूर्वी ती कन्या शाळा म्हटली तर ते आपल्या ग्रामपंचायत जवळ होती आणि त्यामुळे या परिवाराशी लहानपणापासून आमचा स्नेह त्या ठिकाणी आलेला आहे. लहानपणापासून बघत आलेलो होतो की दोन्ही हे जे दाम्पत्य होतं या दाम्पत्याने मनापासून त्या ठिकाणी सेवा केली. अतिशय चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न मॅडमांनी आणि सरांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केला आणि खऱ्या अर्थानं त्यांची स्मरणस्मृती म्हणून आज त्यांच्या दोन्ही मुली त्याचप्रमाणे जावई हे उच्च विद्या उपस्थित अशा प्रकारचे आहेत, चांगल्या ठिकाणी जॉब करत आहेत. हे कशामुळे होतं तर त्यांनी ती सेवा दिलेली आहे, खरोखर मनापासून सेवा दिलेली आहे. त्या सेवेमुळेच मित्रांना त्या ठिकाणी घडू शकतं. आपल्या सर्वांना माहिती आहे की आर्य चाणक्य एका ठिकाणी म्हणतात की गुरु क्या होत आहे, तर वर्तमान आणि भविष्य जिसके हात न गेलते व गुरु होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की एखादी डॉक्टर जर चुकला तर एखादी पेशंट दाखवतो, एखादी इंजिनियर चुकला तर एखादी बिल्डिंग खराब होऊ शकते किंवा एखादी पूल त्या ठिकाणी कोसळू शकतो, परंतु एखादी शिक्षक जर त्या ठिकाणी चुकला तर त्या शिक्षकाच्या हाताखाली काम करणारी तयार होणारी जी पिढी आहे संपूर्ण उद्धवस होण्याचा धोका त्या ठिकाणी असतो. म्हणून शिक्षकांचं जे स्थान या समाजामध्ये
आजही त्या ठिकाणी उभा केला जाऊ ही ती परंपरा आहे जी भारतीय संस्कृतीला लाभलेली आहे. गुरु शिष्याची परंपरा ही पूर्वापारपासून त्या ठिकाणी चालत आलेली आहे आणि त्यामध्ये वाडे मॅडम सारख्या गुरु भेटण्या ही खरोखरच सर्वांसाठी ज्यांनी त्यांनी शिक्षण त्यांच्या हाताखाली घेतलेलं आहे. आज कोणी इंजिनियर्स आहे, कोणी डॉक्टर्स आहे, कोणी चांगल्या पदावर त्या ठिकाणी सेवा देत आहेत, कोणी शिक्षक झालेले आहेत आणि हे करत असताना चांगली माणसं घडवण्याचं कार्य मॅडमांनी त्या ठिकाणी केलं. मॅडम त्या ठिकाणी कन्या शाळेवर होत्या. कन्या शाळेत असताना सुद्धा आज माझ्यासोबत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पुढील हायस्कूलमध्ये त्या ठिकाणी होत्या त्याच्यामध्ये प्रमिला वहिनींच्या सुकन्या म्हणजे आमच्या डॉक्टर विजया पाटील असतील, आमच्या त्या ठिकाणी भावना सुर्वे असतील, अश्विनी छाडेकर असतील, या सर्व ज्या मुली इथे चांगल्या पदावर त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. हे कशामुळे होतं तर मॅडमांनी त्या काळामध्ये शिक्षणाचं जे बीज या ठिकाणी रोवलं त्या रोवलेल्या बीजातूनच आज या वटवृक्षाचं त्या ठिकाणी रूपांतर झालं आणि त्याला जी फळं लागली ती खऱ्या अर्थानं याच्या मुली चांगल्या पद्धतीनं शिक्षण घेऊ शकल्या हे मॅडमांचं कार्य त्या ठिकाणी आहे. आता सर्वांना माहिती की परिस्थिती काय होती. या ठिकाणी मी मॅडमांचा ऐकत होतो की मॅडम 1986 साली त्या ठिकाणी लागल्या. त्या काळामध्ये शिक्षण आणि शिक्षक होणं इतकं सोपं गोष्ट नव्हतं. म्हणजे मी ज्या बीएडला होतो त्यावेळेस बीएडला असताना एक वाक्य मी त्या ठिकाणी ऐकलं होतं. पूर्वी असा समज होता की मागताईना भीक तर मास्तर किशी. म्हणजे पूर्वी गुरुजींना त्या ठिकाणी पगार नव्हते, त्या ठिकाणी म्हणजे त्यांना भागतच नव्हतं त्यांचं नोकरीमध्ये. अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती आणि म्हणून सर्व गुरुजी गावातून राहतो. कोणी अपडाऊन त्या ठिकाणी करत नव्हतं, वाहतुकीच्या सोयी नव्हत्या, बसेस नव्हत्या, गाड्या नव्हत्या, त्यामुळे गुरुजी सर्व गावातच राहत होते आणि खऱ्या अर्थानं त्यांचं जगणं त्यांचं जीवन हे आम्ही त्या ठिकाणी बघितलेलं आहे. मॅडमांचं आणि सरांचं कधीही कुणाशिवाय झालेलं नसेल असं जाणवतही नव्हतं की ते या ठिकाणी कधी राहत आहेत. अतिशय मितभाषी, मिन मन मिळावू आणि आपल्या सेवेशी प्रामाणिक अशा प्रकारचं हे दाम्पत्य ज्याच्यामध्ये गुरुजी त्या ठिकाणी एका पूर्वीच त्या ठिकाणी रिटायर झालेले आहेत आणि बऱ्याच वर्षापासून यांची आमच्या इथे भेटत झालेली होती. परंतु मॅडम या शाळेवर आल्या अक्षरशः आणि फार आनंद झाला की चला पुरुष या शाळेमध्ये मॅडम आल्या आणि मॅडमांना सांगायच म्हणजे आम्हाला या अभिमान वाटतो मॅडम की तुमचे विद्यार्थी सर तुमचे विद्यार्थी आज तुमच्या आशीर्वादानं म्हणा किंवा मी आज या स्टेजवर बोलू शकतो ही तुमची पुण्य नाही तर आमच्यामध्ये काय होतं की आम्ही या ठिकाणी बोलू शकलो असतो. परंतु तुम्ही आम्हाला घडवलं, या लायक बनवलं की तुम्ही या समाजाचं काहीतरी प्रतिनिधित्व करा, या गावाचं काहीतरी प्रतिनिधित्व करा. त्या माध्यमातून आज माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा हा सरपंच बनू शकला. माझी तुमची सुनबाई त्या ठिकाणी सभापती म्हणून तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शकली. त्या ठिकाणी प्रमिलाबाई चांगल्या पद्धतीनं सेवा देत आहेत. तुमचे सर्व विद्यार्थी आमचं संदीप सुशीर असेल, संदीप शेडके, ईश्वर चोरडिया हे सर्व आपले विद्यार्थीच आहेत. हे सर्वजण या ठिकाणी चांगल्या पदावर आज पोहोचत आहेत, चांगल्या पद्धतीचं कार्य या ठिकाणी करत आहेत. निश्चितच गुरुवर्यांनी सेवा दिलेली असते, त्यांनी जे संस्कार त्या ठिकाणी घातलेले असतात त्या माध्यमातून ते त्या ठिकाणी सेवा देत होतो. दुसरा सांगायचा विषय हा की आपण आज म्हणतो की बेटी पढाओ बेटी बचाओ हे आपण आज म्हणायला लागलो. परंतु खऱ्या अर्थानं हे प्रीत वाक्य जर कोणी मनापासून आत्मसात केलेलं असेल तर ते मॅडमांनी आणि गुरुजींनी केलेलं आहे. दोनच मुली आणि चांगल्या प्रकारचा संस्कार मुली असून देखील कधी त्यांना असं वाटलं नाही की आपल्याला कधी मुलगा हवा. आज जो आता आज आपण समाजामध्ये बघतो अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं समाजाला एक आदर्श घालून देण्याचं कार्य वाडे मॅडम आणि वाडे गुरुजी यांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. मनापासून आपण त्यांचं त्या ठिकाणी अभिवंदन या ठिकाणी करायला हवं. तर येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आज तसे दोन्ही दाम्पत्य आपल्याला दिसत आहेत अशाच प्रकारचं त्यांचं आयुष्य त्या ठिकाणी जावं. पुढील काळामध्ये राहिलेले कामं समाजाची आणि कुटुंबाची चांगल्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी असेल ती निर्विघ्नपणे आणि चांगल्या आरोग्य त्यांना त्या ठिकाणी देवाला प्राप्त करून द्यावं हीच या प्रसंगी मी या ठिकाणी शुभकामना चिंततो. मी माझ्या वतीनं, परिवाराच्या वतीनं, आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं, सरपंच, उपसरपंच, सरपंच, सर्व सदस्य यांच्या वतीनं मॅडमांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला खूप शुभेच्छा देतो की त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धी भरभराटीत जावं, त्यांच्या हातून या परिवाराची समाजाची त्या ठिकाणी सेवा घडो. आणि एक या ठिकाणी सांगतो की दिल से निकली दुआ ही हमारी जिंदगी मिले आपको खुशियां सारी. दिल से निकली दुआ ही हमारी जिंदगी में मिले आपको खुशियां सारी. गम ना दे कभी खुदा आपको, चाहे तो ही खुशी कम कर दे हमारी, चाहे तो ही खुशी कम कर दे हमारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.